नमस्कार मंडळी, मी किरण मापरे तुम्हा सर्वांचं सफर विथ किरण या यूट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो। मित्रांनो, आज आपण आले आहे सिन्नरपासून 7 किलोमीटर दूर असलेल्या पाटोळे गावाला भेट देण्यासाठी। मित्रांनो, याआधी पण आपण पाटोळे गावात आलेलो होतो। याआधी आपण बघितलं जोगेश्वरी मातेचं मंदिर आणि चोंडी वॉटरफॉल, आणि त्यापैकी एक जे महत्त्वाचं ठिकाण आहे मित्रांनो, हे आहे ब्रह्मनाथाचं मंदिर। या ब्रह्मनाथाच्या मंदिराला आज आपण पाटोळे गावात भेट देण्यासाठी आलेलो आहोत। मित्रांनो, हे पाटोळे गावातील हे देवस्थान अतिशय जागृत देवस्थान आहे। आसपासच्या पंचक्रोशीत 25-30 गावांपैकी फक्त पाटोळे गावात हे ब्रह्मनाथाचं मंदिर आहे। मित्रांनो, मंदिराबद्दल सांगायचं झालं तर हे मंदिर अतिशय प्राचीन आहे, अतिशय जागृत देवस्थान आहे। येथे आरती वगैरे नित्यनियमाने होते। तसेच मित्रांनो, ह्या गावात ब्रह्मनाथाची यात्रासुद्धा निघते। मित्रांनो, आज आपण आलेलो आहे पाटोळे गावामध्ये। येथे एक जागृत देवस्थान आहे ब्रह्मनाथ, या मंदिराला आपण भेट देण्यासाठी आलेलो आहे। मित्रांनो, या पंचक्रोशीत हे एकच मंदिर आहे ब्रह्मनाथ। या मंदिराची काही माहिती येथील गावकरी ग्रामस्थ यांच्याकडनं आपण जरा ही माहिती जाणून घेऊया। आता तुमचा जरा परिचय द्या आपला। आमचा परिचय आहे, मी पाटोळ्याचे रहिवासी, माझं नाव रामभाऊ धनू कराड। पाटोळ्याची अशी आख्यायिका आहे का, हे जागृत देवस्थान आहे आणि आमच्या पूर्वजांनी आम्हाला असं सांगितलं की ही स्थापना त्यांच्या अगोदर त्यांना त्यांच्या पूर्वजांनी वाडवडिलांच्या पूर्वजांनी सांगितलं की हे जागृत देवस्थान आहे। इथं पूर्वी काही बंगाली लोक विद्यावाले होते, ते आले होते, इथे आले होते, या गावात आले होते, गावात आले होते आणि ते काही दिवस त्यांनी वास्तव्य केलं। तर दोन देवस्थानं आमचे, एक मुंजाबाचं आणि एक ब्रह्मनाथाचं, अष्टभैरवांपैकी ते भैरव आणि हे ब्रह्मनाथ, म्हणजे ह्या पंचक्रोशी तिथं ब्रह्मनाथ दुसरं काही कुठं मंदिर नाही आहे आणि ते जागृत आहे। त्याच्यामुळं त्या आमच्या पूर्वजांनी असं सांगितलं की त्यांनी ज्या वेळेला परत जायचं तर हे जे देवस्थान आहे हे इथून हललं नाही, मग त्या लोकांनी त्याची प्राण प्रतिष्ठा केली आणि तसं वास्तव्य त्यांचं इथं आहे। याच्या पलीकडं मग ते पूर्वजांनी आम्हाला सांगितलं, बाकीची माहिती पूर्वी त्यांच्या पलीकडं काय असेल ते काही सांगता येणार नाही। पण परंपरा पूर्वीपासून चालत आलेली हीच परंपरा आहे, जे बंगाली लोक आले त्यांनी त्यांची स्थापना केली। या मंदिराबद्दल आणखी काही माहिती पाटोळे गावचे माजी सरपंच यांच्याकडनं आपण जरा जाणून घेऊया। नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुका आणि सिन्नर तालुक्यापासून 7 किलोमीटर अंतरावर असलेले पाटोळे गाव, या गावामध्ये पुरातन असं ब्रह्मनाथ मंदिर स्थापित आहे। आमच्या पूर्वजांनी सांगितल्याप्रमाणे बंगाली लोक या ठिकाणी काही पिढ्यांपूर्वी या ठिकाणी येऊन गेले आणि त्यांनी या ठिकाणी या मंदिराची स्थापना केलेली आहे। अनेक पिढ्यांपासून अतिशय जागृत असे देवस्थान, अटूट श्रद्धा असलेले पाटोळे ग्रामस्थांचे देवस्थान आहे आणि या देवस्थानच्या या ठिकाणी प्रत्येक इच्छा या नागरिकांच्या पूर्ण होत असतात आणि म्हणून खूप श्रद्धेचं स्थान या ठिकाणी मानलं जातं। पंचक्रोशीतली अतिशय ब्रह्मनाथ हे या पंचक्रोशीत एकच देवस्थान आहे। तसेच याची पूजा अर्चा आमच्या गावचे पुजारी कच्चेदास बाबूराव बैरागी हे या मंदिराची पूजा अर्चा करत असतात। रोज सकाळी पूजा अर्चा करतात, त्यानंतर संध्याकाळी या ठिकाणी 7 वाजता या ठिकाणी आरती असते। त्यानंतर या मंदिराचं वैशिष्ट्य असं की या ठिकाणी गावामध्ये कुठल्याही व्यक्तीला काही अडचण आली तर या ठिकाणी लोक येऊन नतमस्तक होतात आणि त्यांच्या अडचणी दूर होतात। अशी या प्रकारची अतूट श्रद्धा या ठिकाणी ग्रामस्थांची आहे। त्यानंतर या मंदिराच्या ठिकाणी ज्या वेळेस त्रयोदशीला या ठिकाणी त्रयोदशीला गावातील तरुण वर्ग तसेच जुने लोक या गंगेचं पाणी आणण्यासाठी पायी जातात आणि ते पाणी रात्री पायी या ठिकाणी गावाला घेऊन येत पहाटे या ठिकाणी त्या सवैद्य अशा कावडी सजवतात आणि त्या कावडींची मिरवणूक या गावामध्ये सकाळी 8 ते 11:30 ते 12 या ठिकाणी मिरवणूक होत असते आणि या मिरवणुकीमध्ये संपूर्ण गाव बैलजोडीसह या ठिकाणी येऊन त्या प्रत्येक बैलजोडी या रथाला जोडली जाते आणि ती रथाची मिरवणूक संपूर्ण गावाला फेरी मारत या गावामध्ये प्रदक्षिण करत असते। अशा या ठिकाणी प्रत्येक गावातून आजूबाजूचे लोक देखील या ठिकाणी येत असतात। महिला देखील त्या प्रत्येक बैलजोडीचं रथाचं औक्षण करतात। देवाच्या मूर्तीचं या ठिकाणी मिरवणूक मोठ्या ढोलताशांच्या गजराच्या वाद्यामध्ये निघत असते आणि अशा ठिकाणचं हे आमचं तीर्थक्षेत्र विकासमध्ये देखील हे गाव आमचं पुढे पुढे जात आहे। आणि या ठिकाणी ही मिरवणूक होत असताना संपूर्ण महिला या ठिकाणी हजर असतात। तसेच या ठिकाणी
या मंदिरापासूनच या 1 ते 1.5 किलोमीटर अंतर जोगेश्वरीचं मंदिर देखील आहे। असं या मंदिराची आख्यायिका अतिशय सखोल या ठिकाणी दिले गेलेली आहे। आणि ही जी यात्रा भरते तुमची, म्हणजे ज्या दिवशी ते गंगेवरून पाणी आणता त्या दिवशी म्हणजे गावात यात्रा भरते? त्रयोदशीला पाणी आणतात आणि चतुर्दशीला मिरवणूक असते, यात्रा असते। मित्रांनो, गावात कावडी मिरवणूक पण निघते, झेंडा मिरवणूक असं त्याला म्हणतात, आणि त्याविषयी हे काका जरा आपल्याला माहिती देणार आहे, तुमचा जरा परिचय द्या। मी पाटोळे गावचा रहिवासी असून माझे नाव सोमनाथ दगडू कराड असे आहे। आमच्या गावातील भैरवनाथ देवस्थान हे अतिशय प्राचीन काळापासून इथं या मंदिराची स्थापना झालेली आहे। तर बंगाली आमच्या पूर्वजांच्या पूर्वजांनी दिलेल्या माहितीनुसार बंगाली लोकांनी इथं त्याची स्थापना केली आहे। यात्रेच्या वेळेस तरुण वर्ग अगोदर आदल्या दिवशी गंगेचं पाणी आणून त्याचं रात्री इथं त्या कावडी वगैरे सजवतात आणि सकाळीच त्याची अशी भव्य अशी मिरवणूक रथामधून मिरवणूक निघत असते। तर रथापुढे अशी 20 ते 25 फुटाची एक काठी ध्वजा असतो। तरुण वर्ग त्या सर्व त्या ध्वजाला आपल्या खांद्यावर किंवा हातावर खांद्यावर घेऊन डोक्यावर पण काही घेऊन असे ते नाचवतात। अतिशय भव्य अशी मिरवणूक तरुण वर्ग अतिशय उत्साहामध्ये त्या काठीची संपूर्ण गावामधून नाच गाण्याच्या तालावर ते नाचवतात। संपूर्ण गावातून निघते। काका एक सांगा, ह्या मंदिरात आणखी वर्षभरात काही कार्यक्रम होता का, काही पूजा पाठ वगैरे चालता का? हो, चालतात ना। श्रावण महिन्यामध्ये सत्यनारायणाच्या पूजा वगैरे भरपूर होतात। इतर वेळा भजन वगैरे सर्व चालू असतं मधून मधून। म्हणजे काही सप्ताहाचा वगैरे कार्यक्रम? सप्ताह आमच्याकडे होतो ना, वर्षातून भाद्रपद महिन्यामध्ये सप्ताह होतो, तो मूर्ती मंदिर मारुती मंदिरामध्ये होतो, वर्षभर चालू असतं कार्यक्रम काय नेहमी। मित्रांनो, ब्रह्मनाथाच्या मंदिरात दसऱ्याच्या दिवशी पण विशेष कार्यक्रम येते, येथील गावकरी अतिशय उत्साहात साजरा करता, आणि ह्या कार्यक्रमाविषयी जरा काही माहिती येथील गावकरी यांच्याकडनं आपण जाणून घेऊया। दादा, तुमचा परिचय द्या जरा। मी सकाराम निंबाजी सांगळे या गावचा रहिवासी असून, आणि इथं काय कार्यक्रम होतो त्याबद्दल जरा सांगा। या आपल्या पंचक्रोशीतील ब्रह्मनाथ मंदिर अतिशय प्रख्यात आहे आमच्या गावात, आणि ह्या कार्यक्रमाचं म्हटल्यानंतर जत्रेच्या दिवशी कावड्या वगैरे काढून पूर्ण गावाला मिरवणूक व झेंडा मिरवणूक अतिशय गजरात अशी मिरवणूक काढली जाते, व विजयादशमी म्हणजे दसरा, दसऱ्याच्या टायमाला पूर्ण गावात सगळे तरुण मित्रमंडळ, आमचे जे काही वृद्ध लोक असतील त्यांच्या सहमतीनं आमच्या इथं सांस्कृतिक कार्यक्रम वगैरे व भजनी बारूड असे सर्व कार्यक्रम आम्ही पार पाडतो, आणि सर्व गावाला असं आनंदित असं वातावरण करून देवाची मस्तपैकी पूजा करून आम्ही या ब्रह्मनाथाचे आशीर्वाद घेऊन पुढे कार्यक्रमाला सुरुवात करतावा। एकंदरीत म्हणजे सर्व गावकरी इथे जमा होतात? सर्व गावकरी, जातीभेद न करता आमच्या गावातली सर्व गावकरी जमून या गावात अतिशय उत्कृष्टपणे तरुण मित्रमंडळ चांगल्या प्रकारे भाग घेतो, व आमच्या गावातील सर्व ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, उपसरपंच आणि जे काही सोसायटीतले मेंबर, चेअरमॅन, व्हाईस चेअरमॅन सगळे येऊन या गावात आम्हाला पूर्णपणे मदत करतात व चांगल्या प्रकारे देवाची सेवा करतात। धन्यवाद दादा। मित्रांनो, ब्रह्मनाथाच्या मंदिराची जेव्हा कावडी यात्रा निघते येथील गावकरी अतिशय मनाभावी सेवा इथे करत असतात, तसेच जेव्हा कावडी यात्रा निघते भरपूर म्हणजे पूर्ण गावातून निघते बरं का मित्रांनो यात्रा, आणि भरपूर भाविक असे गावाला चक्कर मारत म्हणजे गावातून निघते, त्यामुळे इथे पंचक्रोशीतली पूर्ण यात्रा चालू असते आणि ठिकठिकाणी स्टॉल लागलेले असतात। स्टॉल म्हणजे विकत नाही मित्रांनो बरं का, हे गावकरी स्वतः स्वखर्चाने येथील प्रत्येक भाविकांना जे लोक भेट देण्यासाठी येतात त्यांना म्हणजे थंड पेय, नाश्ता याची उत्तम अशी व्यवस्था हे जे गावकरी हे स्वतः स्वखर्चाने करतात मित्रांनो, कारण इथे कोणाला गैरसोय होऊ नये, यात्रेला भरपूर भाविक दूरदूरून येतात त्यामुळे यांना गैरसोय होऊ नये काही, यासाठी हे सर्व गावकरी यांची सेवा मनोभावी करतात मित्रांनो। चला मित्रांनो, आता रजा घेतो, मी आशा करतो तुम्ही नक्कीच या ब्रह्मनाथाच्या मंदिराला एकदा तरी अवश्य भेट देण्यासाठी या। मित्रांनो, तुम्ही पाटोळे गावात आल्यावरती ब्रह्मनाथाची तुम्हाला भेट होईलच, त्याचबरोबर जोगेश्वरी मातेची होईल, आणि गावातील पर्यटनस्थान असलेलं जो चोंडी वॉटरफॉल आहे त्याचीसुद्धा तुम्हाला इथे भेट होईल। एकाच वेळी तुम्ही ह्या 3 ठिकाणाला या पाटोळे गावात भेट देऊ शकता मित्रांनो। नक्कीच येथे भेट देण्यासाठी एकदा या अशी मी आशा बाळगतो, आणि तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की त्याला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।